नमस्कार, मैं डॉक्टर नितेश गावित आपके यूट्यूब चैनल पर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे दातांची काळजी कशी घ्यावी, ब्रश कसा करावा, त्याबद्दल तुम्हाला मी मॉडेल एक माहिती देणार आहे डेंटल मॉडेलच्या आधारे। याच्या आधी तुम्हाला एक विनंती करेन की आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, जसे जसे लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या भागात जास्तीत जास्त लोकांना त्याची माहिती होईल दातांची काळजी कशी घ्यावी। पण आज ग्रामीण भागात मी बघतो आहे बरेच लोकांच्या इथून दात कसं करावं, ब्रश कसा करावा हे लोकांना कल्पना नसल्यामुळे व्यवस्थित ब्रश होत नाही आहे आणि दातांचं समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। तर हे आपलं डेंटल मॉडेल आहे, ज्याच्या आधारे तुम्हाला मी ब्रश कसा करावा त्याच्यावर माहिती देणार आहे। सर, हा आपला वरचा जबडा, आपला खालचा जबडा, असे आपल्या दाताचे दोन पार्ट असतात। सर्वसाधारण आपण ब्रश करत असताना आपण फक्त समोरसमोर आणि या वरच्या बाजूला फक्त असा ब्रश करत असतो, तर या पद्धतीशिवाय तसे ब्रशिंग प्रॉपर ब्रशिंग टेक्निक आहे त्या आधारे आपण ब्रश करावा। जेव्हा सर्वसाधारणपणे 45 डिग्रीमध्ये ब्रश पकडायचा, या पद्धतीने अशा रीतीने हा ब्रश केला या दोन दातांच्या फटीमध्ये जे काय असतं गॅपमध्ये तिथे काय जेवण अडकणार नाही, कुठल्या प्रकारचं फूड लॉजमेंट होणार नाही आणि दात किडणार नाही। सेम आतल्या बाजूने पण हा ब्रश असा फिरवायचा आहे, जेणेकरून आतल्या बाजूने बाहेर दोन बाहेरच्या बाजूने दोन्हीकडनं ब्रश होईल। खालचा जो दबडा आहे त्याला या पद्धतीने ब्रश करायचा, जेणेकरून इथले इथला जो कचरा असेल तो निघून जाईल। वरच्या जबड्याला वरच्या जबड्याचा ब्रश करताना तिथे पण थोडं 45 डिग्री ठेवायचा, या पद्धतीने सर्क्युलर गोष्टी फिरवून अशा पद्धतीने हा ब्रश होणं आवश्यक आहे। वरचे आतले बाजू जात आहेत ते या पद्धतीने ब्रश पकडून अशा रीतीने आपण ब्रश करावा, जेणेकरून इथे दातांच्या मध्ये काही अडकणार नाही। सुरुवातीला तुम्हाला नवीन नवीन असताना थोडंसं जड वाटेल, पण तो जेव्हा नवीन असताना थोडंसं आर्थ समोर उभं राहून पण या पद्धतीने ब्रश करू शकता। त्यानंतर एकदा सवय झाली तुम्ही रेग्युलरली तुम्ही ब्रश करू शकता। ब्रश करायला खूप जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटाचा वेळ बिलकुल लागत नाही। खूप लोक बराच वेळ ब्रश करतात आणि सांगतात मी बराच वेळ ब्रश करतो तरी सुद्धा माझ्या दात किडले। ब्रश करायला 2 मिनिटं हे सफिशियंट आहे, 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ त्याची गरज नसते। टूथपेस्ट एकदम वाटरच्या दाण्याप्रमाणे छोटंसं टूथपेस्ट लागतं, जास्त पेस्टची पण गरज नसते। प्रॉपर पद्धतीने तुम्ही ब्रश केला तर तुमचे दात किडत नाही, त्याला कुठल्या प्रकारची सडन लागत नाही आणि दातांचं आरोग्य हे व्यवस्थित असतं। तर या पद्धतीने तुम्हाला मी मार्गदर्शन केलं, या पद्धतीने तुम्ही ब्रश करा तर तुमचे दातांचं आरोग्य व्यवस्थित राहील। त्यासुद्धा दातांची कुठलीही समस्या निर्माण झाली किंवा कुठलं काही प्रॉब्लेम असेल तर सर्वसाधारणपणे आजसुद्धा ग्रामीण भागातले लोक एक जनरल प्रॅक्टिशनरकडे जात आहेत, ते त्यांच्याकडे फक्त औषधं घेतात पण तेवढा फरक पडत नाही। 4-5 दिवसांच्या मध्ये दुखणं वाढलं किंवा सूज वाढलं तर डॉक्टरकडे येतात, डेंटिस्टकडे, तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो। त्याच्यामुळे दातांसंबंध चेहऱ्यात दातां तोंडाच्या संबंध कुठलीही प्रॉब्लेम असेल तर आधी डेंटिस्टलाच दाखवा। आमचं क्लिनिक विसरवाडी येथे सरकारी दवाखान्यावर बस स्टॉपजवळ आहे। तुम्हाला कुठलीही समस्या असेल किंवा त्यावर मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही इथे आपल्या क्लिनिकला भेट देऊ शकता। आमचे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतील, ते नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना याची माहिती द्या। येताना फोन करून येणे, जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ हा वाया जाणार नाही, कारण सध्या लॉकडाऊनची परिस्थिती लोकांना वाहनांची समस्या असतात, त्यामुळे येताना फोन करून आले ते उत्तम होईल। सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत क्लिनिक चालू असतं, तुम्ही यावेळी तुम्ही भेट देऊ शकता। असेच दातांच्या संदर्भात इतर व्हिडिओ पण आपण हे पुढे शेअर करणार आहोत, त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, जसं जसं शेअर करा आणि शक्यतो बेल आयकॉनवर बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याचे अपडेट भेटत होते। धन्यवाद।